नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबा बर्फी. मँगो बर्फी बनवण्याकरता मी हा एक फ्रेश रसाचा आंबा घेतलेला आहे. तर आपल्याला या आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे. यामध्ये बिलकुल पाणी नाही घालायचं. आंब्याचा रस मी काढून घेतला आहे. आता आपण मिक्सरचं छोटं भांडं घेऊया आणि यामध्ये हा रस ग्राइंड करून घेऊया, कारण यामध्ये गुठळ्या असतात. आपल्याला एकसारखा आणि मऊ रस बनवून घ्यायचा आहे. आंब्याचा रस असा मी ग्राइंड करून घेतला आहे आणि खूप छान बारीक केलेला आहे. एक वाटी आंब्याच्या रसाकरता मी एक वाटी हा खवा घेतलेला आहे आणि फ्रेश खवा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच वाटीच्या मापानं मी एक वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जादा करू शकता. मी पॅन गरम करायला ठेवला आहे. आता आपण हा ग्राइंड केलेला आंब्याचा रस पॅनमध्ये घालूया. तर मी सर्व आंब्याचा रस यामध्ये घातलेला आहे. आता आपण याला छान शिजवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे. छान आपण याला आता हलवून घेऊया आणि शिजून पण घेऊया. आता आपण हा खवा लगेच यामध्ये घालूया. याला आता छान मिक्स करून घेऊया. हळूहळू आपला हा खवा वितळायला लागला आहे आणि लो गॅसवरतीच आपण याला छान शिजवून घेणार आहोत. घट्ट झालं पाहिजे आपलं हे मिश्रण. इतपत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. एक 5-6 मिनिटानंतर दाखवते तर आपला हा आंब्याचा रस आणि खवा घट्ट झालेला आहे. छान शिजलेला पण आहे. आपण याला आणखीन 2-3 मिनिट शिजवून घेऊया, म्हणजे हा आणखीन घट्ट होईल. आपल्याला हलवायची मेहनत सारखी घ्यायची आहे, नाहीतर हा करपला जाईल. आपलं हे मिश्रण 7-8 मिनिटानंतर छान शिजलेलं आहे आणि खव्याचा छान सुगंध पण येतोय आणि बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा पॅन आपण साईडला ठेवूया. आता आपण पाक बनवणार आहोत. मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ही एक वाटी साखर आपण कढईत घालूया. आता आपण पाणी घालूया. साखर पाण्यात बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारणतः मी 1 पाऊण वाटी पाणी घातले. आता आपण साखर छान हलवून घेऊया आणि त्या पाक बनवून घेऊया. आपला पाक छान तयार होत आहे आणि आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक नाही बनवायचा, तर 1 अर्धा तार होईल असा हाफ तारवाला पाक बनवायचा आहे. परंतु आणखीन बनत नाही आहे. आणखीन 1-2 मिनिट आपण याला असंच ठेवूया. 1-2-3 मिनिटानंतर पाहूयात आपला पाक बऱ्यापैकी घट्ट पण झाला आहे आणि पाहूया आपली चाचणी तयार झाली का नाही. तर आपली चाचणी तयार झालेली आहे. 1/2 तारेची बनत आहे. आपल्याला पूर्ण तारेचा पाक नाही बनवायचा. आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे. आता आपण हे आंब्याचं आणि खव्याचं मिश्रण यामध्ये घालूया आणि छान आपण याला पुन्हा घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. 10-12 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला की आपलं हे बर्फीचं मिश्रण खूप छान शिजलेलं आहे. सुगंध पण खूप सुंदर येतोय आणि याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता की ती घट्ट झाले. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपण बर्फी या प्लेटमध्ये बनवणार आहोत. अशी आपल्याला खोलगट आणि चपटी प्लेट घ्यायची. यामध्ये मी गावरान तूप किंवा साजूक तूप घातलेलं आहे. आता आपण याला छान ग्रीसिंग करून घेऊया, म्हणजे आपली बर्फी याला चिटकणार नाही. आता आपण याला एकसारखं करून घेऊया, कारण आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. आणि याला आता आपण छान थंड करून घेऊया. 6-7 तास झालेले आहेत. आपली ही आंबा बर्फी खूप छान सेट झालेली आहे. एकदम अशी कडक बनलेली आहे. इतकीच आपल्याला हिला कडक बनवून घ्यायचं आहे. आता आपण हिला कट करूया. तर अशा प्रकारे आपण हिला कट करून घेऊया. पुन्हा आडवं पण कट करून घेऊया.
तुम्ही ही आंबा बर्फी बनवून 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. खूपच सुंदर बनली आपली ही बर्फी. तुम्हाला माझी ही आंबा बर्फी आवडली असेल तर प्लीज कल्पना रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा.